सन्मान्य मनोहर खुटारकर साहेब, तुम्हाला नीलराज खुटारकर साहेब पाहायला मिळतात, अक्षय खुटारकर निश्चितप्रमाणे, सौभाग्यवती मानसिक कदम मॅडम सुद्धा पाहायला मिळतात. चर्चा करूया पाहुण्यांबद्दल सुद्धा. बॅट कट केली होती यावेळी, खूप चांगली फिल्डिंग, शॉर्ट टर्म क्षेत्राकडे, चेंडूला अडवला गेला, फक्त सिंगल मिळेल. गोलंदाजी मार्ग होते गोलंदाज सुरेश पाटील. ओ यावेळी लेग स्टंपला डॅमेज करण्याचा प्रयत्न होता. लुक ॲट द ॲक्शन, व्हेरी फनी ॲक्शन बाय गोट्या अंपायर. यही तो खास आहे गोट्या अंपायर की. प्रेक्षक पाहत खुश आहेत, गोट्या अंपायर प्रेक्षकाची मन जिंकतो नेहमी. 70वा वाईट या स्पर्धेचा स्कोररच्या माध्यमातून खूप चांगले रेकॉर्ड्स इथे प्रेझेंट केले जातात. बिग हिट चेंडू मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंट क्षेत्राकडे, वन बॉम्ब चौकार. मैं तुझसे मिलने आ जाऊ क्या, न बोल मैं हल्की बजाऊ क्या, मैं तुझसे मिलने आ जाऊ क्या, न बोल मैं हल्की बजाऊ क्या. जरा जोरदार टाळ्या गोट्या अंपायर साठी, क्या बात है. आणि गोट्या काही शब्द तुम्ही आमच्या मंच वरती सुद्धा नाचताना पाहाल, कारण की लाईव्ह ऑर्केस्ट्रा आहे. ऑर्केस्ट्राचं जेव्हा गाणं वाजवले जातील तेव्हा गोट्या स्वतः प्रवीण व्यासपीठावरती तुम्हाला नाचताना पाहायला मिळते. यश सागर नैना डीजेचे मालक यांना आम्ही विनंती करेन, आपण सुद्धा यायचे स्टेजवर. डान्सिंग स्टाईल अंपायर गोट्या, आमच्या आयोजक सम्राट पाटील, संजोग पाटील असतील, प्रभाकर पाटील मैदानाकडे आपण पुन्हा एकदा बोलूया प्रवीण. थँक्यू सागर. बॅक टू द गेम, नेक्स्ट बॉल. ओ बॅकफुटला गेला होता फुलंदाज, शपलून केलं ते ऑन साइडला, चेंडू जातोय सिंगल चौकारानंतर बॅलन्स बनवण्याचा प्रयत्न. सामना तुम्ही लाईव्ह पाहता, तुम्ही ऑरेंज टी शर्ट मध्ये पाहताय नावाली संघाला आणि ब्लू टी शर्ट मध्ये पाहताय भातांपाडा संघाला. बोर्ड वरती एकूण धावा येतात आठ. सुपर्ब क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. कमलाकर चांगो पाटील चषक, पर्व पहिले सक्सेसफुल टूर्नामेंट. बिगिट करण्याचा प्रयत्न, शपलून पुन्हा एकदा ऑन साइडला, पॅरालाइज स्ट्रॉकचा वापर केला होता. सिंगल थ्रो पाहा, थोडासा खराब थ्रो, मात्र विकेट किपर कुठे आणि थ्रो कुठे, थ्रो मात्र निश्चित विकेट किपरच्या हातामध्ये फेकायचा होता. सिंगल एकूण धावा बोर्ड वरती येतील, नऊ धावा. षटकार चौकार जेव्हा लागणार तेव्हा गोट्या अंपायरची डान्सिंग अदा तुम्हाला पाहायला मिळेल. ए पोल आज स्पर्धेचा आज सर्वाधिक आपल्याला अपेक्षा असतील मोठ्या फटक्याची प्रत्येक फलंदाज कडून. ओ विकेट किपर स्वतः संघनायक, मात्र झेल पकडू शकला नाही. सक्सेसफुल ओव्हर, एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, स्कोर वॉज 9 runs. आणि या दरम्यान आमच्या व्यासपीठावरती आगमन झालंय सन्माननीय नरेश मस्कर साहेब यांचं, त्यांचं मी स्वागत करतोय. सागर संतोष पाटील साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालंय, त्यांना सुद्धा मी विनंती करेन आपण यायचं स्टेजवर. मंडप डेकोरेटचे प्रोप्रायटर यांना विनंती असेल का आपण आमच्या आयोजकांशी लगेच संपर्क साधायचा आहे. प्रवीण डान्सिंग स्टाईल अंपायर गोट्या यांना आपण पाहतोय. स्वप्नील जोशी आपण प्रसिद्ध मराठी ऍक्टर पाहिले असेल आणि त्यांच्या शूटवर गोट्या अंपायर व्यस्त होत्या आणि आज आयोजकांवर आयोजकांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्यावर असलेलं प्रचंड प्रेम म्हणून ते आज आपला अमूल्य वेळ देऊन वल्लभ गावमध्ये आले. डान्सिंग स्टाईल अंपायर गोट्या आपलं स्वागत असेल. येस सर, 120 स्पीडने ते मुंबई पुणे एक्सप्रेस वरून डायरेक्टली वल्लभकडे रवाना झालेत गोट्या अंपायर. निश्चित प्रमाणे शूट मध्ये बिझी होते, पहा किती फेमस व्यक्तिमत्व. गोट्याचा इतिहास आम्ही निश्चित सांगू. याच मैदानावरती 2012 व्हिडिओ शूट केला होता PTCने प्रकाश खाडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त. तोच व्हिडिओ रवींद्र जडेजा या इंटरनॅशनल खेळाडूने याच माध्यमाचा व्हिडिओ शेअर केला आणि त्याच्यानंतर गोट्या अंपायर सक्सेसफुल. हे खूप चांगलं नातं आहे, त्यामुळे गोट्या अंपायर इथे आलाय. या वानखेडे मैदानाचे नातं आहे त्याचं आणि ते नातं जपण्यासाठी गोट्या 120 स्पीडने पुणे मुंबई हायवे एक्सप्रेस वरून वल्लभकडे रवाना झालाय, कारण की आज साहेबांचा वाढदिवस आहे. आमचे प्रभाकर शेठ पाटील सर्वांचे लाडके आणि चित्रप्रमाणे ज्यांचा आज इथे वाढदिवस सेलिब्रेट केला जाईल. नवीन वर्ष आणि वाढदिवस सोहळा किती जबरदस्त शुभ दिवस आज निश्चितप्रमाणे मानला जाईल. चला वेल वाया घालायचं नाही, 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर डिलिव्हर करायचे आहेत. एकूण धावा बोर्ड वरती 9 धावा. शौर्य बीट ऑर्केस्ट्रा सुद्धा सज्ज झालाय. टांगस स्नेहल मॅडम सुद्धा इथे आल्यात अंधेरीवरून. सिंगर तुम्ही पाहता संजय पाटील नागाव, पल्लवी दिदी मलाट,
सोनल मार्तंडकर मैडम निश्चित प्रमाणे बदलापूर एंड ऑल मेंबर्स त्या सर्वांचं मी ते आभार व्यक्त करतोय. एंड ऑफ फर्स्ट ओवर स्कोर वॉज 9 रन. सेकंड बॉलिंग परफॉर्मन्स गोलंदाजी मार्क वरती येतोय सुनील पाटील. व्यासपीठावरती भगव वातावरण शिवकालीन तुतार्या शिव कालखंडाची आठवण देणारं व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळतंय. 1 लाखाची स्पर्धा आणि 3 लाखाचा खर्च याला म्हणतात क्रिकेट. क्रिकेट व अतोनात प्रेम प्रभाषेट पाटील साहेबांच्या माध्यमातून मोठा फटका होता. स्ट्रेट ड्राइव्ह केलाय कार्पेटच्या सहारे ऑन साईटला. येस दॅट इज द 4 रन्स. डीजे याच दरम्यान अतिथी मान्यवर उद्योगपती तेजस फडक्या सांगटोळी यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. त्यांना सुद्धा मी विनंती करेन आपण व्यासपीठावर मुख्य व्यासपीठावर यायचंय. नाव बॅक टू गेम. चौकराने बोर्ड वरती 13 धावा. बेल्स ऑन द डाऊन रेड बेल्स फलंदाज बाद. थँक्यू डी जे फलंदाज बाद. मात्र यॉर्क लाईनचा चेंडू होता समजू शकला नाही आणि इथे फलंदाज बाद होतोय. निश्चितप्रमाणे काही क्षणात बड्डे पर्सन ज्यांच्या आम्ही आतुरतेने वाट पाहतो ते आमचे सर्वांचे लाडके प्रभाकर शेठ पाटील साहेब यांचं इथे आगमन होणार आहे. त्यांचे गलेचे तावीत अंकुश पाटील सुद्धा इथे आलेत. बोट वरती 1 13 धावा. स्ट्राईक एंडला फलंदाज विजय मुकादम. बॅक टू द बॉलर. सुपर बॉलिंग अप्रतिम गोलंदाजी. परफेक्टली लाईन लेंथ मध्ये चेंडू फेकला जातो. कुठल्या प्रकारचा मोठा फटका खेळून देत नाही सुनील पाटील नावाचा गोलंदाज. पेंदर संघ मात्र पहिल्याच राऊंड मध्ये सामना गमावलाय आणि बोटे बिंगाट संघ जिंकलाय. हा दुसरी मॅच तुम्ही इथे पाहू शकता. स्टेप आउट फ्रंट फुट वर खेळायचा होता. कही पे निगाह कही पे निशाना. पुन्हा एकदा डॉट चेंडू समाप्ती. जेवढे डॉट चेंडू येतील तेवढा नावाली संघाने बेनिफिट इथे पाहायला मिळेल. 24 चेंडूचा खेळ आहे. 10 चेंडू जरी डॉट निघाले तरी नावाली संघ कम बॅक करू शकतो या स्पर्धेमध्ये. ऑरेंज अँड ब्लू कॉम्बिनेशन सुपर मॅच. ओ याली बॉम मिस टायमिंग शॉट कार्पेटचे सारे लॉंग ऑन कडे. तितकीच चांगलं फिल्डिंग सुपर फिल्डिंग पाहायला मिळते. फक्त सिंगलने 1 बोर्डवरती धावा येतील 14 धावा. विकेट किपर तुम्हाला इथे पाहायला मिळतात खूप चांगले समालोचक सुद्धा आहेत. ऑन साईडला तुम्हाला निश्चित प्रमाणे मिड ऑफ कडे नवनाथ सालविके नावाचे समालोचक पाहायला मिळतात. एक चांगला असा अट्रॅक्टिव्ह पर्सन आहे कारण की नवनाथ सालविके नारुलच्या मैदानात त्यांचा व्हिडिओ कप खूप व्हायरल झाला होता. खूप चांगली गोलंदाजी करतात. त्यांची गोलंदाजी तुम्ही ते एन्जॉय कराल. खूप मोठे खेळाडू आहेत आणि एक चांगले समालोचक. रत्तमबुवा ट्रॉफीमध्ये ते समालोचन केलं होतं. पहिला अग्री व्यक्ती ज्याने रत्तमबुवामध्ये समालोचन केलं ते नवनाथ सालविके तुम्हाला इथे पाहायला मिळतात. बोर्ड वरती धावा येतील 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा. डीजे पहा वल्लभ गावामध्ये क्रिकेटमध्ये किती पैसे गुंतवले जातात. तिसरी नाईट स्पर्धा आणि 2 डे स्पर्धा आतापर्यंत विचार केला 3 नाईट आणि 2 डे स्पर्धा म्हणजे तब्बल 11 लाखाचं कलेक्शन ट्रान्झॅक्शन या वल्लभच्या या एकच मैदानावरती केलं गेलं. एका गावात एका मधून ते जर 11 लाख क्रिकेटमध्ये ट्रान्झॅक्शन केले जातात तर पूर्ण पनवेल तालुक्यामध्ये आपण विचार केला ऑब्व्हियसली करोडोचे ट्रान्झॅक्शन या क्रिकेटमध्ये केले जातात. आज 5 नाईट टूर्नामेंट मी पनवेल आणि कर्नला विभागामध्ये पाहताय. तिसरा गोलंदाज येतोय शिवम गोंदले. बामरलीचे राजू गोंदले साहेब यांचा सत्कार केला जातोय. मिस टायमिंग शॉट
गोलंदाज स्वतः चेंडू काली आणि ते झेल मात्र सुटली गेली. जीवन दान दिले गेलं आणि इथे सिंगल कन्वर्ट करेल. एकूण धावा 15 धावा. झेल ज्या खेळाडू सुटली तो खेळाडू होता विजय मुकादम. नाव मध्ये विजय आहे. त्या विजयचा झेल सोडणं किती महागडा होऊ शकतो या नावाली संघाला. 35 कॅच ड्रॉप झाली या स्पर्धेची. कल्पेश भोईर आमचे साथी गुणले काय आम्हाला सांगतात, दोन प्रोफेशनल स्कोरर इथे वापरले गेलेत, प्रीतम भोपी पेट, कल्पेश भोईर पेंदर. नेक्स्ट बॉल, ओ ट्राय टू बिग इट, सुपर बॉलिंग. दिस इज कॉल अ नावले टीम. नावले संघाची ताकद काय, यावर्षी त्यांचा फॉर्म काय हे गोलंदाजी मार्फत दाखवून दिलं. एकही षटकार अजून आला नाही, फक्त दोन चौकार आले, तब्बल 6 किंवा 7 चेंडू डॉट आले आणि मात्र हे डॉट चेंडू भातांपाडा संघाला खूप मागणे ठरतील. बिग इट ऑन साइडला, व्हाट अ कॅच, सुपर्ब कॅच, फलंदाज बाद. आपण पाहू शकतो जेव्हा विकेट पडतो तेव्हा गोट्यांपर कधीच नाचत नाही, कारण विकेट पडणे म्हणजे दुःखाचे बाब असते, त्यामुळे गोट्यांपर शांत होता. पण जेव्हा चौकार षटकार ते आनंदाची गोष्ट असते तेव्हा गोट्यांपर निश्चित डान्स करेल. याच गोट्यांपरचे सूत्र आहेत, दुःखात नेहमी तसंच एक्सप्रेशन द्या, सुखात नेहमी तसंच एक्सप्रेशन द्या. एक्सप्रेशन ऑलवेज कीप इट माइंड सेल्फ असं नेहमी म्हटलं जात. चेंडू क्रमांक 14. यावेळी चेंडू जातोय पॉइंट कडे. सिंगल कंप्लीट, 2 लाख कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता, सिंगलने संतुष्ट. सुपर बॉलिंग, अजूनपर्यंत मोठा फटका आला नाही. जेव्हा मोठा फटका आला तेव्हा फलंदाज झेलबाद झाला. बोर्ड वरती 16 धावा, 24 चेंडूचा खेळ असेल. 16 धावा, 16 चेंडू 16. समीकरण पहा मैदानामध्ये. बॉल टू रन, रन टू बॉल सेफ मानल्या जातील का या ब्लू संघासाठी. ओ ट्राय टू बिग इट, मोठा फटका केलायचा होता. अजून एक डॉट चेंडू, मात्र आता चेंडू धाव संख्येच्या पुढे पोहोचतात. 17 चेंडू 16 हे समीकरण. बॅड बॅटिंग परफॉर्मन्स बाय भातांपाडा टीम. जी संकल्पना भातांपाडा संघाने योजली होती, जी प्लॅनिंग, मात्र ती सक्सेसफुल करताना पाहायला मिळत नाही. असं वाटतं की सामना लो स्कोरिंग होणार, पण मात्र क्रिकेट आहे, लो स्कोरिंगचे सामने सुद्धा खूप महत्वाचे असतात, खूप घातक असतात, डोक्याला सुन्न करणारे लो स्कोरिंगचे सामने असतात. बिग इट करतोय फाइन लेग कडे, शपल होऊन जागा बनवतोय. येस, थँक यू डीजे. गोटे अंपायर सुपर डांस. बाबूराव नाही तर आला गोटा अंपायर. शंकर धोत्रे हेच नाव आहे, शंकर धोत्रे आणि प्रेमाने गोट्या असायला म्हटलं जातं. आणि खूप चांगला गोट्या अंपायरचा डान्स तुम्ही ते पाहिला. बोर्ड वरती धावा येतील षटकाराने. 22 धावा 22, लास्ट ओव्हर. पाहू शकता आमच्या पल्लाडवरून आल्या पल्लवी दिदी सुद्धा आल्या तिथे, त्यांचं सुद्धा गाणं तुम्हाला मधुर आवाज ऐकायला मिळेल. कारण की जेव्हा आम्ही डोंबिवली भागामध्ये जातो, ठाणा कल्याण तिकडे खूप ऑर्केस्ट्रा शो असतात, तेव्हा हे सर्व आर्टिस्ट तिकडे खूप बिझी असतात पूर्ण सीझनमध्ये. हल्दीमध्ये, बड्डे पार्टीमध्ये, वेडिंग अॅनिव्हर्सरीचे शो असतात, सर्वाधिक शोमध्ये बिझी असताना हे आर्टिस्ट तुम्हाला पाहायला मिळतात. कोलोडीचे सन्मान्य गुरुनाथ बोट साहेब या मंचावरती स्वागत आहे आपलं. शेवटचा गोलंदाज कुणाल पाटील. ओ यावेळी फलंदाज 360 डिग्री फिरला होता, मात्र चेंडू बॅटचा संपर्क नाही. अजून एक डॉट चेंडू समाप्ती. भातांपाटा टीम बॅकफुटकडे जातोय असं वाटतंय, मात्र फ्रंटफुट वर खेळावं लागेल. टेनिस क्रिकेट आहे, बॅकफुटला तुम्ही जेवढं केलात तेवढं डॉट चेंडू येतील. स्टेप आउट फ्रंटफुट वर केला तर तुम्हाला मोठे फटके सहज गत्या मिळू शकतील. फ्रंटफुट वर गेला होता, मात्र यावेळी बॅट कट, ऑफ साईडला चेंडू ठेवला. सुपर्ब गोलंदाजी, अजून एक विकेट बाद भातांपाडा संघाचा. सन्मान्य पाहुणे गुरुनाथ भोईर साहेब कोलवाड यांचं इथे आगमन झाले, त्यानंतर दिनकर पाटील साहेब कोलवाडी यांचं सुद्धा आम्ही इथे स्वागत करतोय. खूप साऱ्या पाहुण्यांची रेलचेल आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय.
तुम्हाला सागर मांडवकर सर यांना पाहू शकतो व्यासपीठावर पाहुण्यांचा पाहुणचार करताना. यस सागर. सन्माननीय पाहुणे अविनाश उलवेकर साहेब पालेखुर्द यांचं सुद्धा आम्ही इथे स्वागत करतोय. लाईव्ह ऑर्केस्ट्रा आपल्याला इथे पाहायला मिळेल. एंटरटेनमेंट गुढी पाडवा. यावेळेस चेंडू जातोय पॉइंट कडे. पुन्हा एकदा सिंगल नावाली टीम इथे मात्र फॉर्म मध्ये गोलंदाजीचा परफॉर्मन्स दाखवत आहे. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. एकूण धावा बोर्ड वरती येतील 23 धावा. शेवटचे तीन चेंडू असतील भातंपाडा संघासाठी. ब्लू अँड ऑरेंज कॉम्बिनेशन. कमलाकर सांगो पाटील ट्रॉफी केसीबी ट्रॉफी सीझन 1 तुम्ही ते एन्जॉय करतायत. 1 लाखाची भव्य दिव्य स्पर्धा. टोटल 2 लाखाची भव्य दिव्य कॅश प्राईज तुम्हाला पाहायला मिळते. 384 खेळाडू 38 संघ आणि 1 खेळाडू बनेल प्लेअर द टुर्नामेंट. एलडी टीव्ही इथे स्पॉन्सर केले सन्माने संदेश पाटील वळप यांच्या वतीने. आज चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप. अंपायर्स कॉल व्हाइट बॉल. पिंजरगावचे सन्माने कांता पाटील आणि सन्माने सतीश भोईर यांचं आगमन झाले. साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. प्रभाकर शेठ पाटील साहेबांचा वाढदिवस आणि खूप सारे अतिथी मान्यवर तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. ओहो पुन्हा एकदा पाहू शकतो व्हाइट बॉल. पंचांचा इशारा तो सलग 2 व्हाइट आणि या 2 ने थोडी संजीवनी मिळेल भातंपाडा संघाला. 25 धावा धाव फलकावरती. व्यासपीठ पूर्ण भरून गेलंय. प्रेक्षकांची गर्दी जमली. पाहुण्यांची गर्दी पाहू शकतो व्यासपीठावरती. आणि काही क्षणात लाईव्ह ऑर्केस्ट्रा तुम्हाला लावणी इथे मात्र पाहायला मिळेल. अजून एक डॉट चेंडू. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. व्हाट अ ग्रेट परफॉर्मन्स. तिसरा सामना तुम्ही पाल रिस्कांबे विरुद्ध वलवली. दोन्ही संघाच्या संघाने टॉस साठी यायचं आहे. मॅच थांबणार नाहीये. लगेच सामने सुरू केले जातील. यावेळी मोठा फटका. पॉवरफुल शॉट ऑन साइडला. बिग 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 षटकार. डीजे डीजे थांबायचं आपण. याच ऑर्केस्ट्राकडे वळूया. टार्गेट सांगूया अगोदर. टार्गेट झाले 19 धावा बोर्ड वरती. 31 31 धावा धाव फलकावरती. एनरे 24 चेंडू जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. येस ऑर्केस्ट्रा. शौरबीर सम्राट पाटील इज रेडी. सोनल मॅडम इज रेडी.
सुपर डुपर हिट शौर बेट्स ऑर्केस्ट्रा तुम्ही ते ऐकला. प्लीज आपण सेट वादा आणि चित्रप्रमाणे पाहू शकतो व्यासपीठ होती इन्व्हाइट करतोय सन्माननीय पाहुणे भास्कर अगलावे साहेब यांचं इथे आगमन झालंय. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या स्पर्धेचे आयोजक सम्राट पाटील यांच्यासाठी. गायक आपण पाहिलं तीन दिवस रात्रीमध्ये त्यांची खूप मेहनत होती, आवाजाला थोडा त्रास होता आणि तरी सुद्धा इथे चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. आणि सन्मान्य गुरुनाथ भट साहेबांकडून आमच्या कंपनीला सुद्धा इथे निश्चित प्रमाणे अमाऊंट आले, त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि वडपगावचे सन्मान्य वरिष्ठ नागरिक आमचे पाटील परिवारातील वरिष्ठ नागरिक सन्मान्य सोंग्या चांगो पाटील या साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं मी आभार व्यक्त करतोय. आणि मंचात इन्व्हाइट करतोय नांदगावचे सन्मान्य सागर आंड्रे आणि सन्मान्य नंदुशेठ साहेब आणि नांदगावचे सर्व आमचे प्रभाषित पाटील साहेबांचे खंबीर समर्थक यांना आम्ही व्यासपीठावरती इथे इन्व्हाइट करतोय. स्वागत आहे आपला कमलाकर सांगो पाटील चषक मध्ये, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. ओ टू सागर मांडवकर सर. तर टार्गेट आहे 32 धावांचं आणि पहिला षटकाचा खेळ संपलाय. एकूण धावा आहेत त्या 10, येणारे चेंडू 18 आणि 22 धावेची गरज. डान्सिंग स्टाईल अंपायर गोट्या मैदानावर आपण त्यांना पाहतोय. बत्तीस धावांचं टार्गेट आहे. गोलंदाज येतोय केतन मुकारम. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सामना आहे भातानपाडा आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ आपण पाहतोय जय गणेश स्पोर्ट्स नावाली संघ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अठरा चेंडू आणि 22 धावेची गरज. गोलंदाज सज्ज होत आहे केतन मुकादम. चेंडू फेकेल आणि स्ट्रायकरला दिलीप पाटील. फलंदाज सज्ज. यावेळचा चेंडू लॉफ केलाय क्षेत्रशक कॅचिंग पोझिशनला. फलंदाज बाद दुसरा सक्सेस. दोन गड़ी
गडी बाद एकूण धावा आहेत त्या 10, टार्गेट आपण पाहणार आहोत 32 धावा. सामन्यातील दुसरा अंक प्रेक्षकांना इथे पाहायला मिळतोय. निश्चित सागर या दरम्यान व्यासपीठावरती पाहू शकतो आमचे स्वर्गीय हरिभक्त पारायण. हॅलो, कमलाकर चांगो पाटील यांचे छोटे भाऊ सन्माननीय सोंग्या चांगो पाटील साहेब यांचे इथे आगमन झालंय. बायांची गाणे फेऱ्यांची गाणे निश्चित ते गात असतात आणि मंगळवारी त्यांचा शो खिडूक पाडाला असेल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. सागर, खूप साऱ्या पाहुण्यांची उपस्थिती आहे मैदानाकडे आपण जाणार आहोत. यावेळचा चेंडू लॉफ केला, U6 साधवा उत्तुंग षटकार. निश्चित नवनाथ सालुंके फलंदाज आपण पाहतोय, खूप चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून. 4 चेंडूचा सामना केला, वैयक्तिक योगदान 11 धावा, टार्गेट 32 धावांचं, एकूण धावा धापलकावरती 16. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे, केतन मुकादम. नेक्स्ट बॉल स्टॅकरीनला फलंदाज नवनाथ सालुंके. ड्राईव्ह करते चेंडूला मिड ऑफ क्षेत्रामध्ये, क्षेत्रक्षक आहे ना, ते चेंडू पकडला जाईल. वेळ मिळाला, एकदा पूर्ण केली, एक एक धाव मोलाची, एक एक धाव महत्वाची हे समीकरण मांडत आपण इथे पाहतो. दोन्ही संघ प्रवास करतात विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी. तर पालेश्वरी ग्रामपंचायतचे निश्चित प्रमाणे सर उपसरपंच सन्माननीय नरेश फडके साहेबांचं आगमन झालंय. स्वागत आहे व्यासपीठावरती यायचं आहे. टॉस साठी वलवले निस्कांबे संघ शेवटचा कॉल लगेच यायचा आहे. ओव्हर टू सागर. तर 201 धावा या स्पर्धेमध्ये पूर्ण झालेत. गोलंदाज तयार, केतन मुकादम हा चेंडू आपण इथे पाहतोय. बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. उर्वरित चेंडू आणि धावांचं आपण विनिंग प्रेडिक्शन कॅल्क्युलेशन पाहिलं, अनालिसिस. 14 चेंडू आणि 15 धावेची गरज, 14 चेंडू आणि 15 धावा. मेन अंपायर आपण संदीप पाटील सरांना पाहतोय. लेग अंपायर डान्सिंग स्टाईल अंपायर गोट्या सुद्धा मैदानावर सज्ज आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी इथे फक्त मनोरंजन आपल्याला आज पाहायला मिळेल. गोलंदाज सर गॅपमध्ये चेंडूला ढकलले, लॉंग ऑफचा क्षेत्रक्षक येतोय, चेंडू पकडतोय, सिंगल. एकूण धावा आपण पाहणार आहोत धावपलकावर 18. 32 धावांचा टप्पा ओलांडायचे. सामना कोण जिंकेल? प्रेक्षकांच्या नजरा सामन्याकडे, तमाम प्रेक्षकांची गर्दी सामने पाहण्यासाठी आले. जे हनुमान क्रिकेट क्लब वलप स्वर्गीय कमलाकर चांगो पाटील स्मृतीच्या शकी स्पर्धा पाहतोय. गोलंदाज तयार, गॅपमध्ये चेंडू ढकलणार आणि ते पाहा डीप थर्डमॅनला 4 धावा. मैदानाकडे आपण जाणार आहोत. या 4 धावेने संघ पुढे सरकतोय. एकूण धावा धापलकर 22, 32 धावांचं टार्गेट, येणारे 12 चेंडू आणि 10 धावेची गरज. मागचा सामना सुद्धा सहज सोप्या पद्धतीने जिंकला मोठे भिंगार संघानं आणि त्यानंतर दुसरा सामना आपण पाहतोय. गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी, गोलंदाजी करत असताना कमाल केली आपण पाहिलं. पहिल्या अंकामध्ये नावाली संघानं, दुसऱ्या सत्रामध्ये खेळणारा नावाली संघ इथे फलंदाजी करतोय. सामना जर जिंकायचा असेल तर गोलंदाजांना इथून पुढे खूप करामत करावी लागेल. मैदानाकडे आपण वळणार आहोत. मोठा फटका खेळण्यासाठी तयारी केली. सब खेळ जाणता हूं, मैं हूं बड़ा खिलाड़ी, सुमडी में लेके जाऊं और सबको मैं सिखाऊं. चिंता ता चिता चिता चिंता. निश्चितच काही क्षणामध्ये ज्यांचं इथे आगमन होणार आहे या स्पर्धेचे लाडके आयोजक. डान्सिंग स्टाईल अंपायर गोट्या, यस, नो बॉल आणि इथे बाई अनोखी अदा गोट्या अंपायर. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी एकूण धावा आहेत त्या. आणि हा चेंडू फ्रीडचा असणार आहे असा इशारा केलाय. प्रेक्षकांना विनंती आहे, जरूर आपण
कौतुक करा अंपायरांचं. गोलंदाज तयार. टप्पा पडल्यानंतर चेंडू फ्लाय होतोय, चेंडू बीट होतोय. एकूण धावा आहेत त्या धापलकावर 27-32 धावांचं टार्गेट. येणारे 11 चेंडू आणि 5 धावेची गरज. सागर मांडवकर, काही क्षणात आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत ते आपले बर्थडे पर्सन आयोजक प्रभाकर शेठ कमलाकर पाटील साहेबांचे काही क्षणात इथे आगमन होणार आहे. ओव्हर टू कंटिन्यू सागर मांडवकर सर. मैदानाकडे आपण वळणारा सामना पाहायला मिळतोय. भातानपाडा आणि त्यांच्या विरुद्ध नावाळी संघ. निश्चितच चांगला क्रिकेट इथे पाहायला मिळतोय. गोलंदाजची दहशत आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सामना थोडासा सोप्पा झालाय. मोठा फटका या वेळेला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल. विनिंग शॉट. सामना जिंकलाय. थँक्यू डीजे. निश्चित प्रमाणे रिस्क आंबे संघ चला उपस्थित दाखवा. रिस्क आंबे संघ टॉस साठी यायचं लगेच.